नमस्कार मी संपदा गौरकर कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात दोन हजार चार साली झालेल्या पदभरती घोटाळ्यातील गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट नकार दिला आहे या उलट गेल्या सतरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निकाल वर्षभरात लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला दिले हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तत्कालीन विभागीय नियंत्रक किशन राठोड व अन्य दोन आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती सरकारी पक्षानुसार दोन हजार मध्ये किशन राठोड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे यवतमाळ येथील विभागीय नियंत्रक पदावर कार्यरत होते तसेच या प्रकरणातील अन्य आरोपी विभूती देवनाथ अभियंता आणि हिरामन गट्टे हे वाहतूक निरीक्षक पदावर कार्यरत होते महामंडळातर्फे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली यात राठोड यांना निवड समितीचे अध्यक्ष तर इतर दोघांना सदस्य बनविण्यात आले या निवड प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आरोप झाल्याने चौकशी झाली व चौकशी अंती भ्रष्टाचारासंबंधी गुन्हे दाखल करण्यात आले या तिघांवर गेल्या सतरा वर्षापासून हा खटला प्रलंबित आहे हा गुन्हाच रद्द करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका आरोपींनी दाखल केली होती मात्र उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावत उलट वर्षभरात या प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाला दिले